नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि संपूर्ण भारतखंडामध्ये दिवाळीचा सण हा फार मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। अगदी प्रत्येकजण गरीब श्रीमंत आपल्या ऐपतीप्रमाणे आनंदपूर्ण वातावरणात हा सण प्रत्येकजण साजरा करत असतो। आपण या व्हिडिओमध्ये दिवाळी लक्ष्मीपूजन कधी आहे, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय, त्याचबरोबर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने लक्ष्मीपूजा कशी करायची याबद्दलची माहिती घेणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने यासाठी व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा। लक्ष्मीपूजन दिवाळीच्या पर्वातील सर्वात महत्त्वाचा दिवस। लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण जे अनेक व्रत करतो त्यापैकी सर्वात महत्त्वाचं, सर्वात भाग्यकारक, सर्वात लक्ष्मीकारक असं हे व्रत आहे लक्ष्मीपूजन। लक्ष्मीची पूजा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदोष काळ म्हणजेच गोरस मुहूर्तावर माता लक्ष्मीची पूजा करण्याची जी वेळ आहे ती अतिशय शुभ मानली गेली आहे। 2022 या वर्षी लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी आली आहे आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जो आहे तो 24 ऑक्टोबर सायंकाळी 6:08 ते रात्री 8:38 म्हणजे जवळजवळ 2:30 असणार आहे। तसेच ज्यांना या काळात पूजा करणे जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक मुहूर्त आहे, तो म्हणजे 10:49 ते अगदी रात्री 12:23। लक्ष्मीपूजेची मांडणी करण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे तुम्हाला पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। पाट किंवा चौरंग ठेवण्या अगोदर त्याच्याखाली तुम्हाला स्वस्तिकनी रांगोळी काढायची आणि त्यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे। पाट किंवा चौरंगावर तुम्हाला लाल कलरचा कपडा अंथरायचा आहे आणि त्यावर थोडी तांदळाची रास टाकून तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे। तुमच्याकडे जर का लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तुम्ही तिथे फोटो ठेवला तरी चालेल। काही जणांकडे लक्ष्मी माता आणि गणपती, भगवान गणपती यांचा फोटो असतो तर त्यांनी तो ठेवला तरी चालेल। त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची असते तर कलशाची स्थापना करण्यासाठी तुम्ही थोडी तांदळाची रास काढून घ्या किंवा स्वस्तिक, तांदळाचा स्वस्तिक काढला तरी चालेल। त्यासाठी तुम्हाला तांब्याचा कलश घ्यायचा आहे, कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचा कॉईन, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल असेल तर फूल टाकून त्यामध्ये तुम्हाला नागलीची 5 पानं ठेवायची आहे, त्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि हा कलश तुम्हाला तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे। कलशाच्या वर तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुंकू आणि स्वस्तिकसुद्धा काढू शकतात। यानंतर आपल्याला भगवान गणेशांची स्थापना करायची आहे। तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्या आणि मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्तीचं, गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकतात। तर तुम्हाला सुपारी किंवा गणपती एका तांबणात घ्यायचा आहे आणि गणपतीला अभिषेक करायचा आहे। सुरुवातीला पाण्याने, मग दुधाने, मग पुन्हा पाण्याने अभिषेक करून गणपतीला किंवा सुपारीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि ह्या सुपारीला किंवा ह्या गणपतीला तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर स्थापना यांची करायची आहे। खाली तुम्ही अक्षता नुसता ठेवल्या तरी चालेल किंवा नागलीचं पान असेल तर नागलीच्या पानावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर तुम्ही गणपतीची स्थापना केली तरी चालेल। अशाच पद्धतीने आपल्याला आज कुबेरदेवांची सुद्धा पूजा करायची असते तर भगवान कुबेरांची पूजासुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने करायची आहे। तुमच्याकडे जर का भगवान कुबेरांची मूर्ती असेल तर तुम्ही थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर भगवान कुबेरांची मूर्ती ठेवा आणि मूर्ती नसेल तर त्यांचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारीची स्थापना केली तरी चालेल। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीस्वरूप आपल्याकडे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूंची, तेवढ्या गोष्टींची आपल्याला पूजा करायची आहे। तुमच्याकडे जर का लक्ष्मीची कवडी असेल तर लक्ष्मीच्या कवडीचीसुद्धा तुम्हाला आज पूजा करायची आहे। लक्ष्मीची कवडीसुद्धा एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवून खाली अक्षत देऊन त्याची आपल्याला पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला घंटीसुद्धा इथे पूजनामध्ये ठेवायची आहे। तुमच्याकडे जर का शंख असेल तर शंखसुद्धा तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवू शकतात। त्यानंतर आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर माता लक्ष्मीलासुद्धा हळदी कुंकू लावून अक्षत वाहून फूल व्हायचं आहे। त्यानंतर लक्ष्मीच्या, माता लक्ष्मीपुढे एक मी पान सुपारीचा विडा ठेवला आहे आणि गणपतीपुढे सुद्धा आपल्याला एक पान सुपारीचा विडा ठेवायचा आहे। यानंतर सर्व देवतांची आपल्याला हळदी कुंकू लावून, अक्षता लावून, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे जी 5 फळं अवेलेबल असेल ती 5 फळे तुम्ही इथे ठेवायची आहे। पूजा सुरू करण्याअगोदर सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो। तुम्ही समय लावत असाल तर समय लावून त्यांची पूजा करून घ्या किंवा तुम्ही दिवा लावला असेल तर दिव्याची तुम्हाला इथे पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची मडकी भेटतात, काही ठिकाणी याला चुकडं म्हणतात, काही ठिकाणी याला बोळकीसुद्धा म्हणतात। तर अशा प्रकारची 5 मडकी आपल्याला आज आणायची असते आणि ह्या मडक्यांमध्ये आपल्याला लाह्या आणि बत्तसा भरायचा असतो। तर काही ठिकाणी या मडक्यांमध्ये 5 प्रकारचे 5 धान्य भरले जाते, तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही करा। तर ही मडकीसुद्धा आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि या मडक्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आज आपल्याला केरसुनीची म्हणजेच लक्ष्मीचीसुद्धा पूजा करायची असते। तर अशा प्रकारे आपल्याला केरसुनी आणायची आहे, झाडू आणायचं आहे आणि झाडू आणलं
आणल्यानंतर अगोदर थोड्याशा पाण्याने त्याच्यावर शिपका द्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या लक्ष्मीची पूजा करायची आहे. तर यावरसुद्धा आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता फूल आणि आणलेल्या लाह्यासुद्धा व्हायच्या आहेत. यानंतर पाच पंत्या लावायच्या आहे. तर मी पाच मडक्यांवर पाच पंत्या ठेवल्या आणि त्या प्रज्वलित करून घेतल्या आहे. तर काही ठिकाणी ह्या पंत्या खाली ठेवून लावल्या जातात आणि मडकी तशीच ओपन ठेवली जाते. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही ठेवा. मला हे असं आवडतं आणि आमच्याकडे लहानपणापासून मी असंच बघत आली आहे, त्यामुळे मी हे अशाच पद्धतीने ठेवते. त्याचप्रमाणे आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीचं स्वरूप ज्या ज्या वस्तू आपल्याकडे आहे त्यांची आज आपल्याला पूजा करायची. जसं की जसे पैसेसुद्धा आपल्याकडे असतील तर सुट्टे चिल्लर पैसे यांची आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवून पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जे दागिने असतील, जुने नवे जे सोनं असेल, तर त्याचीसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी पूजा करायची आहे. तर ही सर्व पूजा करत असताना आपल्याला ज्या ज्या त्या त्या देवतांचे पूजा करताना मंत्र आपल्याला म्हणायचे आहे. मंत्र अगदी सोपे आहे, ते तुम्ही म्हणू शकतात. तुमच्याकडे जर का कमळगट्ट्याची माळ असेल तर ते सुद्धा तुम्ही आज पूजनामध्ये ठेवायची आहे. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी पण काही लक्ष्मीची पूजा सांगितलेली आहे ती अगदी सोप्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने, अगदी घरगुती पद्धतीने सांगितलेली आहे. यानंतर तुम्हाला तुम्ही घरात जे पण काही फराळचं केलेलं असेल ते नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्ही पाटाभोवती, चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे. रांगोळी तुम्ही फुलांनी काढू शकतात, रांगोळीने काढूनसुद्धा सजावट करू शकतात. यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती, कापूर सर्व काही लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आज जेही काही तुम्ही फटाकडे आणलेले असेल त्या फटाकड्यांचीसुद्धा आज आपल्याला पूजा करायची असते. त्याचप्रमाणे तुम्ही अशा साध्या पद्धतीने सुद्धा पूजा करू शकतात आणि तुम्ही याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात किंवा तुमच्या आवडीनुसार आखीव रेखीव सुद्धा सजावट जास्तीची करून सुद्धा पूजा करू शकतात. तुमचं जर का एखादं दुकान, एखादं शॉप असेल तर तुमच्या दुकानातील हिशोबाची वही सुद्धा तुम्हाला ह्या दिवशी पूजेमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला त्या वहीची सुद्धा आज पूजा करायची असते. त्याचप्रमाणे तुम्ही लक्ष्मीपूजनासाठी घरात पूर्णाचा नैवेद्य करून दाखवू शकतात किंवा जोही काही तुम्ही घरात गोडाचा स्वयंपाक करताल त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर आपल्याला संध्याकाळी सर्व घरात आणि बाहेरसुद्धा सर्व प्रकाशमय करायचं असतं. तर तुम्हाला दारामध्ये पंत्या लावायच्या आहे, दाराच्या बाहेर तुम्हाला रांगोळी काढायची आहे, रांगोळीभोवतीसुद्धा तुम्हाला आज पंत्या लावायच्या असतात. त्याचप्रमाणे तुमच्या खिडक्यांमध्ये तुळशीपाशी तुम्हाला पंती लावायची आहे. त्याचप्रमाणे घराबाहेर आज आकाशकंदील लावायचे आहे. काही ठिकाणी लाईटीच्या माळासुद्धा लावल्या जातात. तर आज दिवाळी असल्यामुळे आज आपल्याला सर्व ठिकाणी प्रकाशमय करायचं असतं, सर्व ठिकाणी उजेड करायचा असतो. आजच्या दिवशी आपल्याला कुठेही अंधार ठेवायचा नसतो. याचबरोबर आपल्याला आज तुमच्याकडे जर का गजलक्ष्मी असेल तर पूजेमध्ये तुम्हाला गजलक्ष्मी ठेवून त्याचीसुद्धा पूजा करायची आहे. आणि तुमच्याकडे जर का हातजोडी असेल तर हातजोडीसुद्धा तुम्हाला आज लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी ठेवून त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला जेही काही लक्ष्मी मातेचे मंत्र येत असतील ते तुम्ही म्हणायचं आहे किंवा लक्ष्मी अष्टकसुद्धा तुम्ही इथे म्हणू शकतात. लक्ष्मी आज आपल्या घरी येत असेल, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मीसाठी काही सेवा करायची आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला इथे आरती करायची आहे. तर सर्व पूजा झाल्यानंतर फटाकड्यांचीसुद्धा पूजा झाल्यानंतर आपण फटाकडे फोडत असतो. तर लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आज आपण फटाकडे फोडत असतो. तर घरातील सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला आज लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला घरात राहण्याची प्रार्थना करायची आहे. आपल्याला आरोग्य, संपत्ती, समृद्ध बनवावे हा आशीर्वाद मागून घ्यायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजेची उत्तरपूजा करायची असते. उत्तरपूजा करणं अतिशय सोपी आहे. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी ह्या पूजेची उत्तरपूजा करायची आहे. उत्तरपूजा करण्यासाठी तुम्ही हळदी, कुंकू सर्व देवांना वाहून घ्यायचं, साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि हात जोडून पाया पडायचा आणि आपल्याकडनं झालेल्या नकळत चुकीबद्दल माफी मागायची, क्षमा प्रार्थना करायची आहे आणि देवीला म्हणायचं आहे तुझी कृपादृष्टी वरदहस्त आमच्यावर सदैव राहू दे. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तरपूजा करायची आहे. तर जो आपण कलश मांडलेला असतो त्याच्यावर जो नारळ ठेवला आहे त्या नारळाचा तुम्ही प्रसाद करून खाऊ शकतात. कलशामधलं पाणी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे. तुळस सोडून कोणत्याही झाडामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकतात. आणि ज्याही काही अक्षरं आपण वाहिलेल्या आहे त्या अक्षरात तुम्ही पक्ष्यांना घालू शकता. त्याचप्रमाणेची फळं आहे ती फळं तुम्ही खाऊ शकता. आणि बाकीचं जेही काही निर्माल्याचं सामान असेल ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा झाडाखाली मातीमध्ये खड्डा करून ही फुलं वगैरे त्यामध्ये तुम्ही पुरू शकता. तर माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून तुमच्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक लाख मोलाच्या शुभेच्छा. आणि अजूनही तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आशा करते मी ही जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसेच इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.